हाय हॅलो नमस्कार तरुण भारतच्या चॅट कॉर्नर वरती आपलं हार्दिक स्वागत गोव्यात इफ्फीची धूम सुरू आहे अनेक कलाकार गोव्यात आलेले आहेत आपण नेहमीच मराठी कलाकारांशी संवाद साधतोय आज आपल्यासोबत खास गेस्ट आहेत अमृता सुभाष मी डायरेक्ट मॅडम सुरुवात करणार कसं वाटतं इफ्फी मध्ये मला इफ्फीला नेहमीच आनंद होतो मी तुला मागच्यावालाही भेटले होते मला वाटतं इथे इट्स ऑलवेज माय प्लेजर टू कम हिअर आणि यावेळेला मला विशेष आनंद आहे कारण मी फिल्म बजारसाठी पॅनल डिस्कशनला आले होते आणि आता इफीसाठी मी मास्टर क्लास घेते आहे उद्या संध्याकाळी त्याच्यामुळे आयम व्हेरी एक्सायटेड की एक वेगळा अनुभव असेल माझ्यासाठी फर्स्ट टाईम मी मास्टर क्लास घेते आहे सो आय एम व्हेरी व्हेरी एक्सायटेड की यावेळेला मला फिल्म बजार आणि इफी दोन्हीला जुळता आलो बेसिकली मी मास्टर क्लास कडे जाणारच जा, आहे पण त्याच्या आधी गेल्या वर्षी मध्ये वर्षानुवर्ष आपण इफी मध्ये येतात वर्षा सहभागी होतात एकंदरीत काय आठवणी आहेत इफ्फीच्या आणि पुढे जाणार आहोत आपण इफीच्या खूप आठवणी आहेत मला आठवतं आहे की अनेक सुमित्रा भावे आणि सुनील सुक्तनकरच्या फिल्म्स घेऊन मी आले इथे राजेंद्र तालक उभे आहेत माझे डिरेक्टर त्यांचा सावली इफीमध्ये होता आंतरनाद होता ज्याला नॅशनल अवॉर्ड पण मिळालं होतं आणि तो पण म्हणजे या फेस्टिवलचा भाग होता आ, मला आठवतं आहे तिकडे सिधादे गोवाला गाऊन आम बोटीनी येत होतो आम्ही तेव्हा कला अकॅडमीला व्हायचं ते मला जरा यावेळेला मिस करते मात्र कला अकॅडमी यावेळेला फि फिल्म्ससाठी ओपन नाही आहे मला वाटतं इट्स सो एम मिसिंग दॅट एरिया ॲज वेल पण इकडे मला खूप मजा येते या याच्याशी खूप आठवणी आहेत या सगळ्या एरियाशी त्याच्यामुळे त्याची एक मजा येते हे स काही डिरेक्टरची आठवण येते जसं की सुमित्रा भावे आता नाही आहेत आपल्यात तिच्या खूप फिल्म्स मी आणि सुनील सुक्तन सुक्तनकरांना मी फोन केला होता पण त्यामुळे काही आठवणी खूप जागृत होत uh, आहेत इट्स ग्रेट टू बी हियर आज सकाळीच इतकी अप्रतिम फिल्म पहिली कॉम्पिटिशन सेक्शनला द लाईन नावाची एकदम गेलो एकदम so, की एकदम हलून गेलं म्हणजे एकदम आत्म हलायला झालं सो मला असं वाटतं की अशा आयुष्य बदलणाऱ्या कित्येक फिल्म्स आम्हाला इफ्फीनी दिल्या अँड वी आर ग्रेटफुल टू इफी फॉर दॅट आय थिंक दॅट्स द बेस्ट पार्ट ऑफ इट आपण ज्यावेळी जुन्या गोष्टीवरती प्रकाश टाकतो नुकताच मराठी चित्रपट महोत्सव होऊन गेला त्याच्या काय आठवणी आहेत कारण इफ्फीमध्ये तुम्ही सहभागी झाला होता आणि मराठी चित्रपट म्हटलं की गोवा एक वेगळ्या अँगलने बघतंय काय सांगाल अनफॉर्च्युनेटली uh, तेव्हा मला सहभागी होता नाही आलं इनफॅक्ट मराठी चित्रपट महोत्सवालाचे आपले ऑर्गनायझर्स म्हणाला भेटले मॅडम तेव्हा नाही आला आत्ताला तुम्ही म्हणलं हो आय uh, मिस्ड बिंग द पण आत्ताच मी बोलत होते की मराठी चित्रपट महोत्सवाचा भाग होणं एक वेगळी मजा असते बिकॉज सगळी इंडस्ट्री इथे येते आम्ही एकत्र कुठे कुठे मजा करतो सगळे इंडस्ट्रीतले लोक त्याच्यामुळे खूप बरं वाटतं आणि त्याच्यामुळे आय मिस्ड दिस टाईम पण मी आता मराठी चित्रपट महोत्सवाला पण मी येतच राहणार म्हणजे आणि मला खूप बरं वाटतं की माझी फिल्म असो नसो खूप अगत्यानी मला बोलावलं जातं इथे आणि गोव्याशी माझं एक वेगळं नातं आहे तालक इथे उभा तालकची फिल्म मी एक महिना गोव्यात शूट केली जी कोकणीमध्ये पण होती त्यामुळे देव बरे करो असं मी म्हणत राहते ज्यांना आम्ही म्हणता देव बरे करो कसा होतं एक्सपिरियन्स तर त्या फिल्मचा खूपच सुंदर म्हणजे मी जर इथे फिल्म शूट होणार असेल ना तर मी अगदी सगळं मी लगेच मला हो होकारच येतो माझा एकदम असं होतं त्याच्यामुळे खूप सुंदर एक्सपिरियन्स मला मासे खूप आवडतात आत्ताच मस्त मासे चोपून आले <laughs> त्यामुळे इथलं खाणं आवडतं इथला समुद्र आवडतो इथली लोक वेगळीच प्रेमळ लोकर रे तुमच्यासारखी <laughs> गोवा गोवा नेहमी सगळ्यांना भुरळ घालतो आपण पुढे जातोय पॅनल डिस्कशन मध्ये फिल्म बजाजच्या सहभागी झाला होता काय अनुभव होता खूप चांगला अनुभव होता कारण एक वेगळा विषय होता की जास्तीत जास्त फिल्ममेकर्स महाराष्ट्रामध्ये शूट कसं कर करतील त्याच्यात मी असा मुद्दा मांडला की शूट तर करतीलच परंतु मराठी फिल्म्सना आज स्पेसेस जास्त उपलब्ध व्हायला पाहिजेत म्हणजे आज मुंबईमध्ये विशेषतः हिंदी फिल्म्सची आम्हाला खूप हे करावं लागतं की हिंदी फिल्म पण तिथे लागणार मराठी फिल्म तर मराठी फिल्म्सना जास्तीत जास्त आता नाटक का चालतं एवढं मराठी अजूनही हाऊसफुल मराठी नाटक चालतं कारण स्पेसेस आहेत सो आमच्या मराठी फिल्मलासुद्धा जास्तीत जास्त स्पेसेस मिळायला पाहिजेत असं मी मांडला मुद्दा आणि तो सगळ्यांना खूप छान वाटला आणि माझ्याबरोबर आदिनाथ कोठारे पण होता त्यामुळे खूप चांगल्या मुद्द्यांवरती चर्चा झाली आणि सगळे म्हणून फिल्म फ्रॅटर्निटी आहे कुटुंब आहे असं वाटतं त्याच्यामुळे त्या सगळ्यांना पुढे घेऊन जायला इथे आ आल्यावर असं खूप एकत्रपणाची जी भावना आहे ते ती सगळ्यात छान वाटते आणि ती मला वाटली अमृता तुम्ही ज्या पद्धतीने एक विषय मांडला की मराठी सिनेमाला रिजनल सिनेमाला एक स्पेस मिळायला पाहिजे दोन तीन दिवस ज्यावेळी पॅनल डिस्कशन होता हाच मुद्दा येतोय की कुठेतरी बॉलिवूडच्या उज्याखाली मराठी सिनेमा रिजनल सिनेमा दबला जाते आहे का अगदीच तसं नाही आहे कारण मला मला आदिनातच म्हणाला की जेव्हा चंद्रमुखी लागला सिनेमा तेव्हा हिंदी सिनेमाचे शो कमी झाले आणि चंद्रमुखीचे वाढले सुद्धा सो एका नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत असं मी म्हणेन पण हो हॅव्हिंग सेड दॅट परवा सनी चित्रपटाच्या बाबतीत मी एक ऐकलं की तिकीटं विकली गेलेली असूनसुद्धा तो शो कॅन्सल झाला सो तेव्हा मला वाईट वाटलं तर मी म्हटलं की चांगली तिकीटं विकली गेलेली असताना सनी आमचा मराठी सिनेमा का शो कॅन्सल केला त्याने सो असं नाही होता का मग भाषेच्यापेक्षा कुठल्याच सिनेमावर अन्याय नाही होता का मग असं मला वाटतं सगळेच भाषिक आपण एकमेकांचे भाऊ बहीण आहोत मला असं वाटतं हिंदी पण आपली ब भाऊ आहेत आज आज कंतारासारखा कन्नड चित्रपट महारा भारतभर चालतो आहे मल्याळम चित्रपट चालतात त्यामुळे इट इज नॉट समथिंग की फळी निर्माण करणं असं काही माझा हेतू नाही आहे परंतु सगळ्यांनी मिळून एकमेकांना घेऊन पुढे जायला हवं असं नक्कीच वाटतं मला सगळ्यांना घेऊन पुढे जायला हवं आपण गोव्यात पुन्हा येतोय गोव्याविषयी बोलतोय गोवा मराठी कोकणीचा एक मिलाब आहे अनेक चित्रपटांचं शूटिंग शुति, शूटिंग होत आहे हो। जाता काय सांगाल तुमच्या गोव्याच्या आठवणी मासे समुद्र एव्हरीथिंग <laughs> तुला सांगितलं आता मस्त जेवण चोपू झाले आणि आता आय व्हेरी एक्सायटेड आता पुढचा इथे इंटरनॅशनल कॉम्पिटिशनच्या सगळ्या फिल्म्स मी बघते आहे आता एक खूप चांगला चित्रपट मला उत्सुकता आहे त्याच्यामुळे खूप बरं वाटतंय आणि आता चित्रपटाची वेळ झाली त्यामुळे मी तुमचा निरोप घेणार आहे धन्यवाद अमृता तरुण भारतशी संवाद साधल्याबद्दल थँक्यू या होत्या अमृता सुभाष यांनी तरुण भारत सोबत आपल्या अनेक आठवणी जाग्या केल्यात व्हिडिओ जर्नालिस्ट रितेश देसाईसह अक्रम शेख तरुण भारत पणजी